talks. Okay. Yes. Okay. Now you can mark your present. Yes, done all of you. So today is your combined lecture that is based on English grammar. Okay, so we are going to start now. Okay, so this is your session number one. Please, everyone, switch off your camera and mic. Someone has put on their camera, please switch it off. Okay. कॅमेरा आणि माईक सगळ्यांनी बंद ठेवायचे आहेत. ओके, सी, सो इन द टुडे सेशन वी आर गोइंग टू लर्न अबाउट युअर इंग्लिश ग्रामर्स बेसिक बेसिक टॉपिक पासून सुरुवात करणार आहोत. अँड द बेसिक टॉपिक नेम इज पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, जे काही वाक्य तुम्ही बोलता, वॉट एवर सेंटेन्स यू से, दे आर मेड अप ऑफ स्मॉल स्मॉल पार्ट्स, राईट? आपण कोणत्याही गोष्टी दिवसभरात बोलत असतो तेव्हा आपण एखादं वाक्य बोलतो, जसं मी आता तुमच्याशी बोलत आहे ते वाक्य मी बोलतात, ती वाक्य मी बोलताना छोटे छोटे त्यामध्ये नाउन्स, ओके, किंवा प्रोनाउन हे सर्व यूज करत आहे, त्यांच्याबद्दलच आपण आज शिकणार आहोत. ओके, आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट आर पार्ट्स ऑफ स्पीच? ओके, वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट आर पार्ट्स ऑफ स्पीच. सी, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन द इंग्लिश लँग्वेज. ओके, इंग्लिश लँग्वेज मध्ये, इंग्लिश इंग्रजी भाषेत पार्ट ऑफ स्पीच किती आहे? 8. अँड व्हॉट आर दे? नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. ओके, अगेन आय विल रीड फॉर यू. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. ओके, आता त्याला आपण डिटेल स्टडी करणार आहोत, त्या अगोदर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे. बघा, व्हॉट आर पार्ट ऑफ स्पीच? द पार्ट ऑफ स्पीच इंडिकेट्स हाव द वर्ड फंक्शन्स इन द मीनिंग एज वेल एज ग्रॅमॅटिकली विद इन द सेंटेन्स. पार्ट ऑफ स्पीचमुळे आपल्याला काय समजतं की जो शब्द आपल्या वाक्यात आला आहे किंवा आपण जे काही वाचत आहोत, सेंटेन्स असेल, लेटर आहे, कोणतीही गोष्ट जी तुम्ही रीड करत आहात, त्यामध्ये तो शब्द काय काम करत आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे आपल्याला पार्ट ऑफ स्पीचमुळे कळतं. ओके, अँड इंडिव्हिज्युअल वर्ड कॅन फंक्शन ॲज मोर दॅन वन पार्ट ऑफ स्पीच वेन यूज्ड इन डिफरंट सर्कमस्टन्सेस. मग एखादा शब्द असा असू शकतो की जो नाउन किंवा ऍडजेक्टिव, ऍडवर्ब, प्रिपोजिशन कोणत्याही प्रकारे ऍक्ट करू शकतो. कधी कधी असंही होतं की एखादा शब्द इतका स्पेशल असतो की इंग्रजी भाषेत तो वेगवेगळ्या पार्ट ऑफ स्पीच प्रमाणे वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेस मध्ये, जसं एखाद्या कवितेत, एखाद्या लेसन मध्ये तुम्ही वाचत आहात, तिथे कंडिशन नुसार, तिथल्या परिस्थितीनुसार तो शब्द बदलत असतो. ओके, अंडरस्टँडिंग पार्ट्स ऑफ स्पीच इज इसेन्शियल फॉर डिटरमायनिंग द करेक्ट डेफिनेशन ऑफ अ वर्ड वेन युझिंग द डिक्शनरी. जर तुम्ही डिक्शनरी वाचत आहात तर तो शब्द डिक्शनरीमध्ये तुमचा लिहिला गेलेला शब्द त्यामध्ये तुम्हाला अर्थ दिलेला असेल, बरोबर, मग तो शब्द कोणता आहे, ऍडवर्ब आहे की ऍडजेक्टिव आहे, प्रिपोजिशन आहे की कंजक्शन आहे, हे सगळं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला पार्ट ऑफ स्पीच शिकणं गरजेचं आहे. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट नाउ. येस, सो अवर फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज नाउन.
नाउन, मराठी मध्ये आपण त्याला नाव किंवा नाम असं म्हणतो. ओके, नाउन. अ नाउन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. मग नाउन काय असतं? कोणत्याही व्यक्तीचं, कोणत्याही जागेचं, कोणत्याही गोष्टीचं किंवा कोणत्याही कल्पनेचं नाव म्हणजे नाउन. ओके, बघा, मॅन, कॉलेज, हाऊस, हॅपीनेस, ही काय झाली? सगळी नामे झाली, नाउन्स झाले हे सगळे. ओके, बघा, नाउन्स आर ऑफन यूज्ड विथ अन आर्टिकल द, अ, एन, बट नॉट ऑलवेज. खूप वेळा सेंटेन्स मध्ये जेव्हा आपण नाउन यूज करतो तेव्हा त्या नाउनच्या अगोदर द, अ, एन हे काही आर्टिकल्स आहेत ते लागतात, पण प्रत्येक वेळी असं नसतं. ओके, कधी कधी नाउनच्या अगोदर आर्टिकल लागत नाही. ओके, प्रॉपर नाउन्स ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर. तुम्हाला प्रॉपर नाउन लिहायचं असेल, जसं तुमचं नाव, नेहमी आपण कॅपिटल लेटरने चालू करतो. एखाद्या स्टेटचं किंवा नेशनचं नाव, ओके, यू हॅव टू स्टार्ट विथ कॅपिटल ओनली. कॉमन नाउन्स डू नॉट, पण कॉमन नाउन्स जे सामान्य नामे आहेत, जसं मॅन, गर्ल, बॉय, लेडी, ही काय झाली? सामान्य नामे झाली. ती आपण कॅपिटल लेटरने स्टार्ट करत नाही. ओके, नाउन्स कॅन बी सिंग्युलर और प्लुरल, कॉन्क्रीट और ऍबस्ट्रॅक्ट. मग नाउन का असू शकतं? सिंग्युलर, एकवचनी असू शकतं, प्लुरल असू शकतं, कॉन्क्रीट किंवा अब्स्ट्रॅक्ट. हे आहेत नाउन्सचे टाइप्स जे आपण नंतर पुढे शिकणार आहोत. ओके, येस, कॉम्प्लेक्स नाउन, कॉन्क्रीट नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, दे आर मेनी कॉमन नाउन. खूप टाइप्स आहेत असे नाउनचे जे आपण नंतर शिकणार आहोत. ओके, बेसिकली नाउन म्हणजे काय इथे तुम्हाला शिकायचं आहे. नाउन्स शो पोजेशन बाय ऍडिंग एस, अपोस्ट्रॉफी एस. नाउन्स कॅन फंक्शन इन द डिफरंट रोल्स विद इन अ सेंटेन्स. एका सेंटेन्स मध्ये कोणतंही नाम वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचा रोल, स्वतःची भूमिका निभावत असतं. ओके, बघा, अ नाउन कॅन बी अ सब्जेक्ट, डिरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट और ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. मग आपलं जे नाउन आहे ते कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारे सेंटेन्स मध्ये येऊ शकतं, जसं की सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट म्हणजे ती डायरेक्टली मला त्या गोष्टीबद्दलच मी सांगत असेल. ओके, जसं की राहुल इज अ गुड बॉय. मग राहुल काय झाला? इथे सब्जेक्ट आहे राहुल, कारण मी राहुल बद्दल बोलतीये, म्हणूनच राहुल हा एक नाउन असून तिथे त्या वाक्यामध्ये तो सब्जेक्टचं काम करतोय. ओके, देन डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट साठी पण ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण त्या ऑब्जेक्ट बद्दल काहीतरी सांगतोय. ओके, लाइक ताजमहल इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस. येस, इन दॅट द डायरेक्ट ऑब्जेक्ट इज अ नाउन ओनली. ओके, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, तुम्ही कोणत्याही सब्जेक्टला दिलेली कॉम्प्लिमेंट, ते सुद्धा ब्युटिफुल. ब्युटिफुल हे सुद्धा एक प्रकारचा नाउनच आहे. ओके, सब्जेक्ट, ताजमहलला मी एक ब्युटिफुल अशी उपमा दिली, बरोबर, कॉम्प्लिमेंट दिली, पण ब्युटिफुल सुद्धा एक प्रकारचा नाउनच असतं. म्हणजे नाउन हे वाक्यामध्ये कोणत्याही भूमिकेत येऊ शकतं. येस, इथे एक्झाम्पल दिलेला आहे. वन थिंग आय एम गोइंग टू टेल यू, एक्झाम्पल विल बी सेम फॉर ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ स्पीच. ओके, तुम्हाला जे पार्ट ऑफ स्पीच मी आज शिकवणार आहे त्यापैकी प्रत्येकासाठी हेच एक्झाम्पल राहणार आहे. आणि जे ऑरेंज कलरने बोल्ड लेटर, बोल्ड वर्ड लिहिलेले आहेत, बोल्ड केलेले आहेत, ते तुमचं प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच साठीचं इंडिकेशन असणार आहे. जसं नाउन, नाउन शिकतोय आपण आणि यामध्ये नाउन आहेत ऑरेंज कलर वाले बोल्ड बोल्ड लेटरने लिहिलेले. ओके, सो गर्ल, लेटर आणि टीचर हे नाउन आहेत. आपण सेंटेन्स वाचूया. द यंग गर्ल ब्रॉट मी अ व्हेरी लॉन्ग लेटर फ्रॉम द टीचर अँड देन शी क्विकली डिसअपियर्ड. ओ माय, बघा इथे काय सांगितलं आहे, जे ऑरेंज
ऑरेंज लेटर ने लिहिलेले आहेत, बोर्ड लेटर ने, ते काय आहेत तुमचे नाउन आहेत, गर्ल, येस, कॉमन नाउन, गर्ल, मुलगी, लेटर, पत्र, टीचर, शिक्षक, हे काय झाले तुमचे नाउन. ओके, अंडरस्टूड अबाउट नाउन? कॅन यू गिव्ह मी सम एक्झाम्पल्स ऑफ नाउन? नाउन कॅन बी अ नेम ऑफ एनी पर्सन, एनी इन्स्टिट्यूट, एनी प्लेस, येस, एनीथिंग. ओके, सो स्टार्ट रायटिंग युअर एक्झाम्पल्स. एव्हरी स्टुडंट विल राईट ॲटलीस्ट टू एक्झाम्पल. टू एक्झाम्पल्स यू हॅव टू राईट. येस, राईट देम इन द चॅट बॉक्स. इट मे बी एनी प्रोफेशन लाईक टीचर, डॉक्टर. ओके, येस, स्टार्ट रायटिंग प्लीज. ओके, माइंड, बॉडी, येस, फेरी. येस, इट मे बी एनी प्रोफेशन लाईक टीचर, डॉक्टर, डिझायनर, डिटेक्टिव, एनी ॲनिमल्स नेम, गोट, शीप, येस, एनी फॉर्म ऑफ युअर क्लोथ्स, गाऊन, जीन्स, येस. Yes, everyone should write. Whenever you are writing, mention your two examples. Ekatra donhi examples liha. Yes, good. Then it may be a name of any fruit, lemon, mango, watermelon, apple, anything. It may be an gadget that you are using, mobile, laptop, computer. Yes? Okay. It may be any vegetable, garlic, onion, like this. Yes, so you all have understood. Okay, so you all have understood now what is noun. आता तुम्हाला जर मी सेंटेन्सेस दिले तर त्यामधले नाउन तुम्ही ओळखू शकाल ना? येस ऑर नो? ओके ओके, सो वी विल मूव फॉरवर्ड नाउ. ओके, सो नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज प्रोनाउन. ओके, प्रोनाउन मराठीमध्ये आपण त्याला सर्वनाम सुद्धा म्हणतो. ओके, प्रोनाउन, अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज इन प्लेस ऑफ नाउन. शी, वी, दे, इट, दे हॅव गिव्हन अस सम एक्झाम्पल्स. ओके, तर प्रोनाउन काय असतं? प्रत्येक वेळी आपण असं म्हणणार का दॅट सीमा ही खूप चांगली मुलगी आहे, सीमा खूप छान अभ्यास करते, सीमा रोज शाळेत जाते. ओके, असं प्रत्येक वेळी न म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो, सीमा खूप चांगली मुलगी आहे, ती रोज अभ्यास करते आणि ती रोज शाळेत जाते. बरोबर, असं जर आपण म्हटलं दॅट देन इट विल बी इझी आणि वाक्य सुद्धा बोलायला छान वाटतं. म्हणजेच आपण प्रत्येक वेळी नाउनचा वापर न करता त्या ठिकाणी येणाऱ्या प्रोनाउनचा वापर करतो. ओके, त्या ठिकाणी येणाऱ्या त्या नाउनला सुटेबल असणाऱ्या कोणत्या तरी दुसऱ्या शब्दाचा वापर करतो, त्यालाच प्रोनाउन म्हणतो. मग आपण प्रोनाउन कोणते कोणते यूज करतो? ही, शी, मी, आय, दे, वी, यू, इट. Okay, a pronoun is usually substituted for a specific noun. Specific noun satis apan mostly pronoun use karto, right? The young girl brought me, see, again the same example, ithe pan same example alay, mi tumhala sangitla pramane, example same rahnar. Ani tya example madhe tumhi hez bagaycha ahe ki mi orange color madhe kay lihle, right? Orange color madhe lihilela tumcha mi shikvat aslela part of speech asnar. आता लास्ट टाइम आपण नाउन बघत होतो त्यामुळे मी गर्ल, लेटर आणि टीचर हे थ्री वर्ड्स बोल्ड केले होते, तुम्हाला आठवत असेल तर. दिस टाइम वी आर लर्निंग प्रोनाउन. आता आपण प्रोनाउन शिकतोय, सो दॅट आय हॅव हायलायटेड मी अँड शी. ओके, दे आर प्रोनाउन्स. अंडरस्टूड? येस, सो आय विल गिव्ह यू वर्ड्स अँड यू हॅव टू टेल मी वॉट प्रोनाउन यू विल यूज इन द सेंटेन्स इन्स्टेड ऑफ द वर्ड आय एम गिव्हिंग यू. ओके, yes, ready all of you? Yes, done. Okay,
यस नाउ ताजमहल, ताजमहल इट, वेरी गुड इट, यू यू शुड यूज इट, ओके देन पोलिसमैन, पोलिसमैन यस ही गुड देन ओके प्रोफेशनली, प्रोफेशनली तर दोन्ही असतात प्रोफेशन मध्ये, लेडी अँड मॅन राईट. देन मँगो, मँगो यस इट इट देन महाराष्ट्र, महाराष्ट्र इट ओके ओके यस महाराष्ट्र इज ऑल्सो इट. राहुल, राहुल यस ही ओके नाउ अवनी, अवनी शी यस ओके देन फाइव बॉयज, फाइव बॉयज यस वेरी गुड, यू शुड यूज द इंस्टेड ऑफ द फाइव बॉयज ओके यस. सो नाउ यू ऑल हैव अंडरस्टूड अबाउट प्रोनाउन, कैन यू एनलिस्ट देम? आता जे काही प्रोनाउन तुम्ही लिहिले ते तुम्ही एनलिस्ट करू शकता का? येस कॅन यू एनलिस्ट देम? येस राईट देम टुगेदर इन द चॅट बॉक्स, लिहा चॅट बॉक्स मध्ये जेवढे प्रोनाउन आपण शिकलो, जेवढे प्रोनाउन तुम्हाला येत आहेत लिहा चॅट बॉक्स मध्ये. ही शी इट दे ओके वी मी ऑल्सो, यू हॅव टू राईट मी ऑल्सो ओके येस. सो ओके कम्प्लीट, कम्प्लीटेड ऑल ऑफ यू ओके सॅन कॅन वी मूव फॉरवर्ड नाव? येस सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट अवर थर्ड पार्ट ऑफ स्पीच ओके नाउ यू कॅन स्टॉप राइटिंग इन द चॅट बॉक्स ओके नाउ सी वर्ब. सो अवर थर्ड पार्ट ऑफ स्पीच इज वर्ब. अ वर्ब एक्सप्रेसेस एक्शन और बीइंग ओके बघा वर्ब म्हणजे काय, लाइक वर्ब, वर्ब मुळे आपल्याला एखादी एक्शन होत आहे असं समजतं ओके ओके वर्ब क्रियापद यस वर्ब म्हणजे एखादी क्रिया होत आहे, एखादी ऍक्शन होत आहे असं समजतं, जसं की जम्प, इज, रायटिंग, राईट ओके बिकम लाईक माया इज जम्पिंग, शी इज रायटिंग, ही इज ही विल बिकम अ आय ए एस ऑफिसर ओके. तर या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला मी जे शब्द तुम्हाला सांगितले लाईक जम्पिंग, रायटिंग, बिकम हे शब्द काय करतात, एखादी क्रिया होत आहे ओके. सम ऍक्शन्स आर टेकिंग प्लेस, दे आर शोईंग अस दॅट सम ऍक्शन्स आर टेकिंग प्लेस और विल बी देअर, सम ऍक्शन्स आर टेकिंग प्लेस और विल बी देअर, पण फक्त त्या ऍक्शनशी रिलेटेड असणार आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, वर्ब. मराठीमध्ये आपण त्यांना क्रियापद म्हणतो. द वर्ब
is a sentence expresses action or being. Okay, there is a main verb and sometimes one or more helping verb also. See, कधी कधी एक मेन वर्ब असतो आणि त्याच्यासोबत एक हेल्पिंग वर्ब सुद्धा असतो. जसं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, शी कॅन सिंग. शी कॅन सिंग, कॅन आता इज जसं वर्ब आहे तसं कॅन सुद्धा वर्ब आहे. ओके, आणि सिंग, मग सिंग हे काय आहे, मेन वर्ब आहे. ती गाणं गाऊ शकते. ओके, ती गाणं गाऊ शकते. मग गाणं गाण्याची क्रिया होत आहे म्हणून सिंग हे काय येणार आहे, मेन वर्ब. तर त्याला जोडून आलेला सुद्धा एक वर्ब आहे ज्याला हेल्पिंग वर्ब म्हणायचं, ते आहे कॅन. शी कॅन सिंग, ती गाणं गाऊ शकते. इन दिस सेंटेन्स सिंग इज द मेन वर्ब अँड कॅन इज द हेल्पिंग वर्ब. ओके, अ वर्ब मस्ट अग्री विथ इट्स सब्जेक्ट इन नंबर. बोथ आर सिंग्युलर और बोथ आर प्ल्युरल. बघा, वर्ब नेहमी सब्जेक्ट वर बदलत असतं. जसं इथे सेंटेन्स आहे, शी कॅन सिंग. ओके, सब्जेक्ट मुळे वर्ब काय राहिलेला आहे, सिंग्युलर राहिलेला आहे. सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून वर्ब सुद्धा सिंग्युलर राहिलेला आहे. ओके, अँड वर्ब्स ऑल्सो टेक डिफरंट फॉर्म्स टू एक्सप्रेस टेन्स. वर्ब मध्ये जसं बघा, जम्पिंग आय एन जी लावलेला आहे म्हणजे चालू आहे काळ. दे हॅव जम्प्ड. ओके, ईडी लावलेला आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, म्हणजे झालेला आहे. ओके, दे विल जम्प म्हणजे ते उडी मारणार आहेत, भविष्य काळ आहे. म्हणजेच वर्ब मुळे आपल्याला सेंटेन्सचा टेन्स कोणता आहे, वाक्याचा काळ कोणता आहे ते सुद्धा समजतं. ओके, इथे सुद्धा सेम एक्झाम्पल, द ऑरेंज वन विल डिनोट यू अबाउट वर्ब. ओके, द यंग गर्ल ब्रॉट मी अ व्हेरी लॉन्ग लेटर फ्रॉम द टीचर अँड देन शी क्विकली डिसअपियर्ड. ओ माय. ओके, सी, अ यंग गर्ल ब्रॉट मी, ब्रॉट आणणे अँड डिसअपियर्ड नाहीशी होणे. येस, अंडरस्टूड? अंडरस्टूड अबाउट वर्ब? वर्ब म्हणजे क्रियापद, वाक्याच्या शेवटी येतं मोस्टली. मराठीमध्ये तर आपण याला वाक्याच्या शेवटीच वापरतो. ओके, सो कॅन यू गिव्ह मी सम एक्झाम्पल्स ऑफ वर्ब? येस, सम एक्झाम्पल्स ऑफ वर्ब. ओके, सो यू कॅन राईट देम इन युअर चॅट बॉक्स. येस, डान्स. ओके, वॉक, राईट, रिटर्न, स्लीप, गो, सिंग, वॉक, draw, do, sing, sleep, play, stand, cry, playing, watching, speaking, studying, eat, give, kick, kicking. Okay, yes, done. Now, okay, walk, think, cooking, yes, swimming also. Okay, yes, so now you have understood about verb also. Now this is time for adverb. Okay, adverb. So what is adverb? An adverb modifies or describes a verb, an adjective or another adverb. Okay, adverb म्हणजे काय? Adverb काय करतं? आपलं main verb आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगतं. Okay, like adjective. ऍडजेक्टिव्ह कसे आपल्याला काहीतरी सांगतात आपल्या वर्ब बद्दल, तसंच ऍडवर्ब सुद्धा आपल्याला वर्ब बद्दल काहीतरी सांगतं. ये, जेंटली, एक्स्ट्रीमली, केअरफुली, वेल. ये दे आर सम एक्झाम्पल्स व्हॉट इज ऍडवर्ब यू विल सी. अँड ऍडवर्ब डिस्क्राइब्स ऑर मॉडिफाईज अ वर्ब अँड ऍडजेक्टिव्ह ऑर अनादर ऍडवर्ब बट नेवर अ नाउन. ओके, बघा, ऍडवर्ब काय करतं, कोणाबद्दल माहिती सांगतं आपल्याला, वर्ब बद्दल. ओके, वर्ब बद्दल माहिती सांगतं किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगतं किंवा दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल सांगतं, पण नाउन बद्दल नाही सांगत. इथेच तुमचा ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह मधलं कन्फ्युजन गेलं पाहिजे. ऍडजेक्टिव्ह नेहमी आपल्याला सब्जेक्ट बद्दलच माहिती सांगत असतं, राईट? सीमा इज अ ब्युटिफुल गर्ल. सीमा इज सब्जेक्ट अँड ब्युटिफुल इज ऍडजेक्टिव्ह, राईट? इथे काय आहे आपल्याला, ऍडवर्ब. ऍडवर्ब हे नाउन किंवा दुसऱ्या कोणाविषयी माहिती सांगत नाही तर
फक्त वर्बला डिस्क्राइब करण्याचं किंवा वर्बला मॉडिफाय करण्याचं काम ऍडवर्ब करत असतं. इट युजली इट युजली आन्सर्स द क्वेश्चन ऑफ व्हेन, वेअर, हाव, वाय, अंडर, अंडर वॉट कंडिशन और टू वॉट डिग्री. ऍडवर्ब्स ऑफन एंड इन एल वाय. बघा, जर तुम्ही वाक्याला एखादा प्रश्न विचारलास, कुठे, कधी, किती, का, कोणत्या परिस्थितीत, ओके, असे प्रश्न तुम्ही वाक्याला विचारले, तर त्या वाक्यात त्या प्रश्नांचं उत्तर देणारा जो शब्द असेल ना, तो तुमचा ऍडवर्ब असणार आहे. ओके, बघा, आणि ऍडवर्ब हे नेहमी एल वाय, एल वाय या प्रिफिक्स सफिक्सनी एंड होत असतात. ओके, ऍडवर्बच्या मागे नेहमी एल वाय लागलेला असतो. द यंग गर्ल ब्रॉट मी अ व्हेरी लॉंग लेटर. आता इथे परत सेम एक्झाम्पल, पण आता ऍडवर्ब कोणते आहेत बघा. द यंग गर्ल ब्रॉट मी अ व्हेरी लॉंग लेटर. ओके, हाऊ मच लॉंग लेटर? व्हेरी लॉंग लेटर. ओके, हाऊ द लेटर वॉज? लेटर वॉज व्हेरी लॉंग. मिळालं तुम्हाला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं उत्तर? येस, फ्रॉम द टीचर अँड देन शी क्विकली डिसअपियर्ड. हाऊ शी डिसअपियर्ड? शी डिसअपियर्ड क्विकली. ओके, येस, अंडरस्टूड? ऍडवर्ब कसा ओळखायचा आहे वाक्यात? जर तुम्ही वाक्याला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन विचारला, तर तुम्हाला जे उत्तर मिळणार तो तुमचा ऍडवर्ब असेल, आणि मोस्टली ऍडवर्बच्या मागे एल वाय लागलेला असेल. ओके, ओके, सो कॅन वी गिव कॅन यू गिव मी सच एक्झाम्पल्स ऑफ ऍडवर्ब, सम एक्झाम्पल्स ऑफ ऍडवर्ब? ओके, येस, व्हेरी गुड. स्लोली, फास्टली, बॅडली, येस, क्लिअरली, लाउडली, डेली, डिअरली, ब्रीफली, ऍबनॉर्मली, स्पेशली, ब्युटिफुली, एक्स्ट्रीमली, क्विकली, इक्वली, सर्टनली, कामली. ओके, हॅपीली, गुड, केअरफुली, येस, ओके, सो यू हॅव अंडरस्टूड. ओके, नाव प्रिपोजिशन. वॉट इज प्रिपोजिशन? प्रिपोजिशन इज अवर सिक्स पार्ट ऑफ स्पीच, अँड नाव वी आर गोइंग टू लर्न वॉट इज प्रिपोजिशन. ओके, अ प्रिपोजिशन इज अ वर्ड placed before a noun or pronoun to form a phrase modifying another word in the sentence. No, ugly is not an adverb. Ugly is a adjective. Okay, I said some of them have ly, some of them. Yes, now we are at preposition. A preposition is a word placed before a noun or pronoun to form a phrase modifying another word in the sentence. बघा, प्रिपोजिशन हा असा शब्द आहे जो नाउनच्या किंवा प्रोनाउनच्या म्हणजे नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर जर ठेवला तर एक फ्रेज, एक वाक्याची चांगली रचना होऊ शकते. ओके, आणि तो वाक्याला आपल्या मॉडिफाय करू शकतो. लाईक सी, बाय द ट्री. येस, बाय द ट्री म्हणजे द ट्री. ट्री काय आहे? आपला नाऊन आहे, बरोबर? ट्री, आपण ट्री इज अ नाऊन. ओके, मग बाय द ट्री, झाडाच्या जवळ, ही एक फ्रेज तयार झाली. येस, अवर फ्रेंड्स, फ्रेंड्स इज अ नाऊन. ओके, फ्रेंड नाऊन. विथ अवर फ्रेंड्स, ओके, विथ, विच इज अ प्रिपोजिशन विच इज कमिंग विथ विथ अवर फ्रेंड्स, अवर फ्रेंड्स, आणि त्यामुळे एक फ्रेज तयार झाली आणि वाक्य जास्त सुंदर वाटतंय आपल्याला. ओके, सो द एक्झाम्पल्स आर बाय, विथ, अबाउट, अंटिल. बाय द ट्री, विथ अवर फ्रेंड्स, अबाउट द बुक, अंटिल टुमॉरो. ओके, मग बाय, विथ, अबाउट, अंटिल, टू, फॉर, ऑफ, हे सगळे काय झाले? प्रिपोजिशन झाले. फ्रॉम, हिअर दे हॅव गिव्हन प्रिपोजिशन फॉर फ्रॉम. द बघा, The young girl brought me a very long letter from the teacher. कोणाकडून आणलं तिने? From the teacher.
and then she quickly disappeared. Oh my. Okay. So here from is a preposition. Preposition ka asta? Apla subject cha kiwa noun, sorry, noun cha kiwa pronoun cha agodar thevlela ekada shabd. Jo ek phrase tayar karnyasathi noun sobat kiwa pronoun sobat ek phrase tayar karnyasathi madad karto. Ata tumhi mala ek example ata tumhi kasa lihnar ahat ek preposition आणि त्याच्यासोबत एखादा नाउन किंवा प्रोनाउन लाईक बाय द ट्री विथ हर ओके विथ हिम अबाउट द बुक अबाउट द मोबाईल अबाउट अ लॅपटॉप अबाउट जंगल अबाउट एन्सायक्लोपेडिया विथ अवर टीचर with our mother, with our father, yes, with my books, with my pen, until tomorrow, okay, like this. जो काही तुम्ही यूज करणार आहात प्रिपोजिशन त्याच्यासोबत मला एक नाउन किंवा प्रोनाउन हवाय ओके यू कॅन ऍड टू टी ओ टू एफ ओ आर फॉर आणि एफ आर ओ एम फ्रॉम ओके Yes, start writing. Okay, from sister for mom. Yes. From the table to my house with my, yes. On the book without, I can, to friends, to the teacher. She was with his friend, okay? Neha's behind the tree. Neha is behind the tree with pen. Okay, now there is some milk. In the fridge, okay. Okay, done. Okay, now the seventh part of speech is conjunction. So, what is conjunction? Okay, see, conjunction. तुम्ही समजू शकता word काय दर्शवतो आपल्याला एकत्र आणणे जोडणे बरोबर याचा आपण साधा अर्थ घेतला तर जोडणे होतो बघा conjunction joins words, phrases, or clauses. Okay? Conjunction काय काम करता? शब्दांना, okay? Phrases ला, वाक्यांना, किंवा दोन clauses ला जोडण्याचं काम करता. आणि ते कोणते आहेत? And बघा, जोडण्यासाठी आपण कोणता words वापरतो? Seema is beautiful and scholar. Okay? And वापरला मी तिथे राहुल इज स्मार्ट अँड ऑनेस्ट येस बट राहुल इज स्मार्ट बट ही इज नॉट ऑनेस्ट ओके सीमा इज ब्युटिफुल बट नॉट क्लेवर लाईक दिस ओके ऑर वाईल बिकॉज हे जे शब्द आहेत ते वाक्याला जोडण्याचं काम करतात वाक्यातील दोन शब्द ओके कोणतेही दोन क्लॉजेस किंवा फ्रेजेस यांना जोडण्याचं काम करतात त्यांना आपण कंजंक्शन असं म्हणतो आणि ते काय करतात इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट्स जॉईन ओके जे काही एलिमेंट एकमेकांना जॉईन केलेले आहेत त्यांच्याबद्दलची रिलेशनशिप आपल्याला दाखवतात जसं सीमा इज ब्युटिफुल बट नॉट क्लेवर बट हा शब्द काय दाखवतो दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतोय पण दोन वाक्य ही एकाच व्यक्तीबद्दल बोललेली आहेत हे आपल्याला दर्शवून देतोय ओके एक्झाम्पल द यंग गर्ल ब्रॉट मी अ व्हेरी लॉंग लेटर फ्रॉम द टीचर अँड देन शी क्विकली डिसअपियर्ड ओ माय ओके बघा इथे द यंग गर्ल ब्रॉट मी अ व्हेरी लॉंग लेटर फ्रॉम द टीचर आणि Then she quickly disappeared. या दोन वाक्यांना जोडण्याचं काम अँड ने केलेलं आहे म्हणून अँड इथे एक कंजक्टिव्ह वर्ड आहे कंजक्शन इज अँड ओके सो यू कॅन राईट कंजक्शन लाईक बिकॉज नॉट ऑल्दो सिन्स अनलेस व्हाईल एट अँड बट ऑर ओके लाईक दिस यू कॅन राईट सो Write a sentence. You have to write now a sentence. Okay? Sentence लिहायचा आहे ज्यामध्ये एक conjunction use केलेलं असेल. चला, लिहा.
start writing. There should be one conjunction. I will also write along with you. Okay, now let me check. Okay. No, you're not friends. Okay, done. Done, all of you? Okay. So next is interjection. Okay, our next and the last part of the speech is interjection. So what is interjection? An interjection is a word used to express emotion. कोणत्याही प्रकारचे emotion, कोणत्याही प्रकारची भावना. Yes, जसं आपल्याला वाटणारे कोणतेही feeling, आपण दुःखात असू, आपण आनंदी असू, तेव्हा आपल्या तोंडातून जो शब्द निघतो त्याला काय म्हणायचं आहे? इंटरजेक्शन. आणि इंटरजेक्शनच्या पुढे नेहमी एक एक्सक्लामेटरी मार्क असतो. ओके, इंटरजेक्शनच्या पुढे एक्सक्लामेटरी मार्क असतो. एक्सक्लामेटरी मार्क माहिती आहे ना तुम्हाला? दिस इज कॉल्ड एक्सक्लामेटरी मार्क. बघा, ओके, वन लाईन अँड बिलो दॅट अ डॉट. सो द एक्झाम्पल्स आर ओ वाव, ओप्स, अलास, All rightly, blah, yaks, okay? Nah, like these words. ज्यामध्ये आपण आपले इमोशन्स दर्शवतो. या वर्ड्सला काय म्हणायचं आहे? इंटरजेक्शन. लाईक तुम्ही हॅप्पी असल्यावर म्हणू शकता हुरे, आय गॉट द प्राइज टुडे. ओके, अँड लाईक इफ यू आर सॅड, ओ दॅट वॉज व्हेरी सॅड, वाव, आय लाईक द डेकोरेशन, oops the water falls on me, like this. Okay, okay, write the interjections. Interjections liha chat box madhe. Wow, a pretty doll. Good. Sparrow was very beautiful. Okay. Okay, so now done. Have you understood? Have you understood everything? Okay, so इथे एक क्विक रिव्ह्यू आहे. बघा, इथे एक टेबल आहे ज्यामध्ये एकदम क्विक रिव्ह्यू घेतलेला आहे. जेवढे आपण शिकलो ना पार्ट ऑफ स्पीच, त्यांना टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये कसं आपल्या लक्षात ठेवता येईल, ओके, ते पाहायचं आपण. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, ऑर एल्स यू कॅन राईट स्क्रीनशॉट. जर वाचणार असाल पुढे जाऊन तर घेऊ शकता. ओके, चला, पार्ट ऑफ स्पीच इन द फॉर्मॅट ऑफ टेबल, राईट राईट. सो इथे पार्ट ऑफ स्पीच दिलेले आहेत नाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. ओके, अँड देअर फंक्शन ऑफ ऑर जॉब, ते काय काम करतात, देअर एक्झाम्पल्स and the examples used in a sentences. Okay, noun, thing or person, कोणत्याही व्यक्तीचं किंवा गोष्टीचं नाव.
ज्याला आपण नाउन म्हणतो. एक्झाम्पल आहेत पेन्सिल, कॅट, वर्क, नोटबुक. दिस इज माय कॅट, दे लिव इन मॅड्रिड. ओके, वर्ब. वर्ब काय दर्शवतो आपल्याला? एखादी ऍक्शन किंवा पदार्थाची अवस्था, ऍक्शन किंवा स्टेट. ओके, सो एक्झाम्पल्स आर गेट, कम, कट, ओपन, लाईक. ओके, आय लाईक ॲपल, कम इन प्लीज, लाईक दिस. देन ऍडवर्ब. ऍडवर्ब डिस्क्राइब्स अ वर्ब. वर्ब बद्दल आपल्याला काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगतं. ऍडजेक्टिव ऑर ऍडवर्ब. ओके, सायलेंटली, बॅडली, रिअली. माय कॅट इट्स क्विकली. देन ऍडजेक्टिव. ऍडजेक्टिव काय करतं? आपल्याला नामाबद्दल इन्फॉर्मेशन सांगतं, नाउन बद्दल एखादी इन्फॉर्मेशन सांगतं. येस, सो ऍडजेक्टिवचे एक्झाम्पल काय आहेत? स्मॉल, बिग, गुड, वेल, ब्ल्यू. वी लाईक बिग केक. आय हॅव 3 पेन्सिल्स. दे ऑल आर ऍडजेक्टिव्स. ओके, नाव प्रोनाउन. प्रोनाउन रिप्लेसेस अ नाउन. नाउनच्या बदल्यात आपण एखादा वर्ड वापरतो, त्याला आपण प्रोनाउन म्हणायचं आहे. आय, यू, ही, शी, इट. दे ऑल आर प्रोनाउन. ही इज व्हेरी क्लेवर. ही इज व्हेरी क्लेवर. सो सॉरी, ही इज अ प्रोनाउन ओवर हिअर. नाव प्रिपोजिशन. प्रिपोजिशन लिंक्स अ नाउन टू अनादर वर्ड. कोणत्याही नामाला दुसऱ्या शब्दाशी जोडण्याचं काम प्रिपोजिशन करत असतं. दे आर लाईक ॲट, इन, ऑफ, ऑन, आफ्टर, अंडर. शी वॉज हायडिंग अंडर द टेबल. ओके, कंजंक्शन. कंजंक्शन जॉईन्स क्लॉजेस ऑर सेंटेन्सेस. कोणत्याही दोन सेंटेन्सेसला जॉईन करण्याचं काम किंवा वाक्यातील दोन क्लॉजेसला जॉईन करण्याचं काम सॉरी कंजंक्शन करत असतं. बट, अँड, व्हाइल, व्हेन, दीज आर सम कंजंक्शन्स. आय एम व्हेरी हंग्री बट द फ्रिज इज एम्प्टी. इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्स आर शॉर्ट एक्सक्लमेशन्स लाईक ओ, हाय, आउट, वाव, वाव, वॉट अ ब्युटिफुल कार, लाईक दिस. ओके, येस, अंडरस्टूड? या रिव्ह्यू मुळे जेवढं काही शिकलो होतं ते सगळं पॉलिश झालं का? येस, ओके. तर आता काही वर्कशीट्स आहेत दॅट यू आर गोइंग टू सॉल्व. ओके, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच ऑफ द फॉलोइंग नाउन. वन एक्झाम्पल लिहा पटापट नाउन. नो, यू जस्ट हॅव टू राईट इन द चॅट बॉक्स. एवढ्यांना विचारणं पॉसिबल नाहीये. फक्त चॅट बॉक्स मध्ये लिहा. आय विल चेक इट. माउंटेन, ताजमहल, मुंबई, राम, सातारा, गंगा, दिल्ली, तनिष्का, कार, ब्ल्यूबेरी, रामा. ओके, नाउ प्रोनाउन. लायन ऑल्सो. ओके, प्रोनाउन. ही, शी, ही, शी. व्हॉट अबाउट अदर्स? ही शी सोडून पण लिहास. We, it. Okay. They. Okay. Okay. Now. Okay. I have not mentioned over here verb. Me verb mention केलेलं नाहीये. Verb. Verb लिहायचे आहे. चला. डान्स, प्लेइंग, नियर, सिंगिंग, स्विम, कुकिंग, हिअरिंग. वॉकिंग, स्लीपिंग. ओके, ओके. नाउ, नाउ ऍडवर्ब. ऍडवर्ब दॅट विल एंड विथ एल वाय. Quickly, slowly, rapidly, happily, quickly, okay, badly, fastly, nearly. What is ZADILY? Yes?
Someone has written like that. Okay. So you wanted to write? Yes, can you tell me what you wanted to write instead of that? Sadly, okay. Now, adjective. Adjective. Yes, Aditi, by is not an adjective, it is a preposition. Okay, happy, nice, beautiful, adorable, charming. Which example you want, Kadambari? The meaning of which example you want? Okay. Now, preposition. Preposition. Okay, the example was, the young girl brought me a very long letter. Eka tarun mulile mala खूप लांब असं पत्र आणून दिलं फ्रॉम द टीचर. कोणाकडून आणून दिलं? ते शिक्षकांकडून. अँड देन शी क्विकली डिसअपियर्ड. ओ माय. आणि लगेचच ती तिथून नाहीशी झाली. ओके, नाव कुठे होतो आपण? ओके, नाव कंजक्शन. कंजक्शन, राईट? कंजक्शन्स. O is not a conjunction. O is interjection. Conjunctions which joins the words. Okay, someone has written, I don't like distraction while watching a TV. Yes, for what you have written that? Can you tell me? Yes, can you tell me? The one who has written, I don't like distraction while watching the TV. For what you have written that? Okay, let it be. Now, interjections. Right, interjections? One example of interjection. Yes, everyone, please write one example of interjection now. Am I audible? Awaaz yetoy ka maza? Yes, please let me know if I am audible. Okay. Okay, thank you. Yes, you have written. Actually, I was searching on the laptop and it was not showing because of some network issue. Okay. Now, next is, after interjection, the next one is underline nouns, pronouns and adjectives in the given sentence. I have written some sentences over here. You can't underline in that I know, but I have just used that word. Okay, fakt the word kunta hai, that you have to tell me. Okay, first of all, सेंटेन्स मी तुम्हाला सेंटेन्स वाचून दाखवणार. त्यामधलं नाउन, प्रोनाउन आणि ऍब्जेक्टिव्ह कोणता आहे ते लिहायचं आहे. नाउन लिहिताना त्याच्या अगोदर एन लिहा, प्रोनाउन लिहिताना त्याच्या अगोदर पी लिहा आणि ऍब्जेक्टिव्ह लिहिताना त्याच्या अगोदर ए लिहा. ओके, इट विल बी फाईन टू ऑल ऑफ यू. येस, टेल मी, शुड आय रीड द सेंटेन्स नाउ? फक्त नाउन लिहिताना अगोदर एन लिहा,
प्रोनाउन साठी पी लिहा आणि ऍडजेक्टिव साठी ए लिहा. ओके ओके एज यू आर सो मेनी स्टूडेंट सो आय कॅन्ट टेल यू टू पुट ऑन युअर माइक. ओके इच अँड एव्हरी वन वॉन्ट्स टू टॉक बट आय कॅन्ट टेल यू दॅट. सो युअर फर्स्ट सेंटेन्स इज गीता इज व्हेरी ऑनेस्ट गर्ल शी डझंट लाय. गीता इज व्हेरी ऑनेस्ट गर्ल शी डझंट लाय. ओके बघितलं सेंटेन्स. आय विल रीड दिस अगेन फॉर यू. येस एकत्रच लिहायचं आहे सो दॅट तुम्हाला सारखं सारखं आणि मला सुद्धा वाचायला प्रॉब्लेम होणार नाही. नाउन गीता प्रोनाउन शी अँड ऍडजेक्टिव्ह इज ऑनेस्ट. ओके येस नाउ द सेकंड सेंटेन्स इज रोहन इज गुड गाय ही ऑलवेज हेल्प्स अदर्स. रोहन इज गुड गाय ही ऑलवेज हेल्प्स अदर्स. नाउन असेल तर नाउन, प्रोनाउन असेल तर प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह लिहायचं आहे त्यामध्ये. ओके नाउन रोहन, प्रोनाउन ही अँड ऍडजेक्टिव्ह इज गुड. ओके ओके आय हॅव नॉट आस्क यू अबाउट एनिथिंग अदर दॅन नाउन, प्रोनाउन अँड ऍडजेक्टिव्ह. I don't want to come. I don't want to come. Pronoun, noun or whatever there is, you can write. I don't want to come. मी फक्त तुम्हाला नाउन प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह बद्दलच विचारलं यामध्ये. येस प्रोनाउन, इथे फक्त एक प्रोनाउन आहे जे म्हणजे आय. येस येस जस्ट वन थिंग इज ओवर दिअर प्रोनाउन अँड दॅट इज आय. प्रतापगड इज व्हेरी ह्यूज फोर्ट. प्रतापगड इज व्हेरी ह्यूज फोर्ट. यू जस्ट हॅव टू राईट अबाउट प्रोनाउन, नाउन और ऍडजेक्टिव्ह इज देअर. नाउन प्रतापगड एंड वन एडजेक्टिव इज ऑल्सो देअर. एडजेक्टिव सुद्धा आहे त्याच्यात ह्यूज. ओके व्हेरी ह्यूज और ह्यूज इज अ ऑब्जेक्टिव एडजेक्टिव ओवर देअर. ओके सो नाउन इज प्रतापगड एंड व्हेरी ह्यूज इज अ एडजेक्टिव. मीना इज अ लेझी गर्ल शी डझंट स्टडी. Meena is a lazy girl. She doesn't study. Aliha? Okay. Meena and girl is noun. Adjective is lazy and pronoun is she. Okay? Yes, good. Now, okay, fill in the blanks with the correct answer. Like, okay, I have too many, but we don't have time that much. Fill in the blanks with the correct answer. Dash dash describes a person, place or thing. What describes a person, place or thing? Noun. Okay, very good. Noun describes a person, place or thing. Then the word that replaces noun is called. The word that replaces noun is called pronoun. Okay. Word that replaces noun is called pronoun. A dash dash connects two phrases together. A dash dash connects two phrases together. Conjunction. Okay. Conjunction connects the two phrases together. Then an action word is called. An action word is called dash dash. Verb. Okay, verb. An action word is called verb. Okay. Here they have given you some parts of speech. Then read the sentence. What kind of word is underlined? Okay. कोणत्या प्रकारचा वर्ड आहे जो अंडरलाईन केलेला आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके
टीचर्स शूज आर रेड. टीचर्स शूज आर रेड. शूज, शूज का आया है नाउन. ओके वेरी गुड. शूज इज अ नाउन. आई ऑलवेज वॉक टू स्कूल. आई ऑलवेज वॉक टू स्कूल. वॉट इज वॉक? वर्ब. इट्स अ वर्ब. वेरी गुड. अ कैट स्लीप्स ऑल डे. अ कैट स्लीप्स ऑल डे. वॉट इज अ कैट? नाउन. ओके कैट इज अ नाउन. देन ही हैड अ ग्रीन बॉल. ही हैड ग्रीन बॉल. वॉट इज ग्रीन ओवर हियर? सी. येस बोथ. ग्रीन इज नाउन एंड एडजेक्टिव बोथ. सांगितलं होतं मी तुम्हाला की नाउन हे प्रत्येक वेळी आपण नाउन शिकताना शिकलेलो होतो की नाउन एडजेक्टिव प्रमाणे सुद्धा ऍक्ट करू शकतं. येस सो इट इज एडजेक्टिव ऑल्सो. इन दिस दिस इज द नेम ऑफ कलर सो इट मे बी नाउन एंड इट इज टेलिंग अबाउट समथिंग अबाउट टेलिंग समथिंग अबाउट अवर ऑब्जेक्ट दैट इज बॉल. द बॉल इज ग्रीन. ओके ही हैड अ ग्रीन बॉल एंड सो इट इज एडजेक्टिव ऑल्सो. ओके ग्रैंडमा बेक्ड कुकीज. ग्रैंडमा बेक्ड कुकीज. बेक्ड वॉट इज इट? बेक्ड. येस इट्स अ वर्ब. ओके गुड. इट्स अ वर्ब. येस वेरी गुड ऑल ऑफ. नाउ द बेबी ड्रैंक मिल्क. द बेबी ड्रैंक मिल्क. वॉट इज ड्रैंक? ओके इट्स अ वर्ब. गुड. जुआन एट एन एप्पल. जुआन एट एन एप्पल. वॉट इज एन एप्पल? ओके इट्स अ नाउन. ओके ओके सो ऑल ऑफ यू हैव अंडरस्टूड वॉट एवर वी हैव लर्न टूडे? येस एनी वन हैज एनी डाउट इन दिस? ओके डिड यू एंजॉय द लर्निंग? डिड यू ऑल एंजॉय द लर्निंग? ओके आई ऑल्सो एंजॉय. येस सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर फॉर टूडे. So we will meet for this English grammar session on next Saturday. Okay? So you can leave the class now. Bye bye everyone. Bye. Bye ma'am. Bye. Bye. Bye ma'am. Bye. Ma'am. Bye bye. 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 Yes, welcome Kadambari. Thank you so much for each and every student. Bye bye. Yes, all of you leave. You can leave the class now.